नमस्कार, मी डॉक्टर तेजस। जस्ट फॉर हार्ट्सच्या हेल्दी लाईफ सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आजच्या सेशन मध्ये आपण एका इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारणार आहोत आणि हा विषय तुमच्यापैकी काहींनी मला सुचवलाय कमेंट्स मार्फत, तसंच माझे अनेक क्लायंट्स मला या विषयावरती अनेक प्रश्न विचारत असतात, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा विषय असं म्हणूयात आपण, आणि तो म्हणजे आपल्या आहारातली तेल किंवा कुकिंग ऑइल्स। आहेत ना तुमच्या मनात याविषयी प्रश्न? चला तर मग आपण सुरुवात करूयात, आणि मला वाटतं अगदी मुळापासून सुरुवात करूयात। मुळापासून म्हणजे ही तेल कशी आणि कशापासून तयार करतात इथपासून सुरू करूयात, म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल आणि कुठली तेल आरोग्यासाठी चांगली हे आपल्याला हळूहळू उलगडत जाईल। तर तेल तयार करताना वनस्पतीचे वेगवेगळे भाग वापरले जातात। मोस्टली आपल्या आहारात वनस्पतीजन्य तेल असतात आणि यासाठी वनस्पतीचे वेगवेगळे भाग, जसं की काही तेल तयार करण्यासाठी वनस्पतीचा फळ हा भाग वापरला जातो, उदाहरणार्थ ऑलिव्ह ऑइल आहे किंवा पाम ऑइल आहे, यासाठी फळ वापरलं जातं, किंवा काही तेल बियांपासून तयार केली जातात, त्याच्यामध्ये सनफ्लॉवर ऑइल किंवा सूर्यफुलाचं तेल आहे, तिळाचं तेल आहे किंवा मोहरीचं तेल आहे, यासाठी वनस्पतीच्या बिया वापरल्या जातात। त्यानंतर काही ठिकाणी नट्स वापरले जातात, म्हणजे शेंगदाणा आहे ग्राउंडनट, किंवा आलमंड ऑइल आहे ज्याला आपण बदाम म्हणतो, सो ह्याच्यापासून निघणारी तेल म्हणजे नट्स पासून तयार झालेली तेल। काही ठिकाणी वनस्पतीच्या बी मधला जर्म हा लेअर किंवा हा भाग वापरला जातो, उदाहरणार्थ कॉर्न ऑइल किंवा मक्याचं तेल आहे। काही ठिकाणी ब्रान म्हणजे त्याचं वरचं जे कव्हर असतं एखाद्या धान्याच्या, त्याचा वापर केला जातो। आपल्याला उदाहरण माहितीच आहे की राईस ब्रॅन ऑइल। सो असे वनस्पतीचे वेगळे वेगळे भाग वापरून आपल्या आहारातली तेल एक्स्ट्रॅक्ट केली जातात किंवा काढली जातात, तयार केली जातात। तर आता ही ऑइल्स तयार करण्याची प्रक्रिया कशी असते? तर यासाठी पहिल्यांदा ज्या इन्ग्रेडियंट पासून ऑइल तयार करायचंय त्याचा लगदा केला जातो, म्हणजे त्याला खूप बारीक केलं जातं आणि त्याचा लगदा तयार केला जातो, जेणेकरून ऑइल एक्स्ट्रॅक्शनसाठी जास्ती सरफेस एरिया मिळेल। बरोबर, जेवढा जास्ती सरफेस एरिया तेवढं जास्ती तेल निघण्याची पॉसिबिलिटी, त्याच्यामुळे पहिल्यांदा हा लगदा केला जातो। आणि मग हा लगदा थोड्या तापमानाला तापवला जातो किंवा गरम केला जातो, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अनेक केमिकल्सची रिॲक्शन करून त्यातलं तेल मॅक्झिमम काढलं जातं। यासाठी प्रेसिंग पण केलं जातं, म्हणजे दाब वापरला जातो, आणि दाब देऊन उष्णता आणि काही केमिकल्स, काही सॉल्व्हंट्स ह्याचा वापर करून ही तेल त्या इन्ग्रेडियंट पासून मोकळी केली जातात किंवा सुट्टी केली जातात आणि मग ते गाळून घेतली जातात। मग ही झाली युजुअल प्रोसेस ऑइल एक्स्ट्रॅक्शनची। पण या दरम्यान काय होतं, जेव्हा तेल काढली जातात इन्ग्रेडियंट्स पासून तेव्हा त्यातले काही इम्प्युरिटीज सुद्धा तेलामध्ये उतरतात, त्यामुळे तेलाला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो किंवा विशिष्ट प्रकारचा एक डार्क रंग असतो किंवा थोडासा कडवटपणा असतो चवीला। मग हे सगळं नष्ट करण्यासाठी किंवा काढून टाकण्यासाठी तेल पुढच्या प्रोसेसिंगच्या पायरीला जातं, त्याला म्हणतो आपण रिफायनिंग। आणि रिफायनिंग मध्ये पुन्हा तेल खूप जास्ती तापमानाला तापवलं जातं, जवळपास 80 डिग्री सेल्सिअस पर्यंत तेलाचं तापमान ह्यावेळेला वाढतं, आणि पुन्हा काही केमिकल्सचा वापर करून त्यातल्या ह्या इम्प्युरिटीज काढल्या जातात, आणि मग जे शुद्ध तेल किंवा रिफाईंड तेल आपण वापरतो, ज्याला एक खूप डार्क रंग नसतो म्हणजे फेंट जरा कलर असतो किंवा खूप जास्ती स्ट्रॉंग वास नसतो, कडू चव नसते, अशी तेलं तयार होतात ज्याला आपण रिफाईंड ऑइल्स म्हणतो। तर तुमच्या आता लक्षात आलं असेल की ह्या प्रक्रियेदरम्यान ज्याच्यात हे सगळं इम्प्युरिटीज काढून टाकल्या जात आहेत, त्या प्रक्रियेदरम्यान तेलातले काही महत्वाचे घटक किंवा आरोग्यासाठी चांगले घटक सुद्धा काढले जातात किंवा निघून जातात। त्याच्यामध्ये काही अँटीऑक्सिडंट्स आहेत, काही व्हिटॅमिन्स आहेत, ही एवढ्या हाय टेम्परेचरला जेव्हा तेल नेलं जातं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या रिॲक्शन्स केल्या जातात केमिकल्सच्या, तेव्हा अर्थातच हे चांगले घटक सुद्धा नष्ट होतात, त्यामुळे ह्या रिफाईंड ऑइल्समध्ये अँटीऑक्सिडंट्सचं व्हिटॅमिन्सचं प्रमाण तुलनेने कमी असतं। तसंच हे जे रिफाईंड केलेलं ऑइल आहे किंवा तेल आहे त्याचं शेल्फ लाईफ चांगलं राहावं, म्हणजे टिकावं ते तेल जास्ती चांगलं, त्याच्यामुळे त्याच्यात रिफायनिंग झाल्यानंतर काही स्टॅबिलायझर्स घालतात, त्यामुळे ते तेल टिकतं। सो अशा बऱ्याच प्रक्रिया केल्यानंतर तेल आपल्यापर्यंत येऊन पोहोचतं। तर ही झाली रिफाईंड ऑइल्स तयार करायची प्रोसेस। आता तुम्ही अनरिफाईंड ऑइल्स किंवा कोल्ड प्रेस ऑइल्स किंवा कच्ची घाणीचं तेल ह्याच्याबद्दल सुद्धा ऐकलं असेल। ह्याच्यामध्ये अर्थातच रिफायनिंगची जी प्रोसिजर आपण बघितली ती नसते, म्हणजे यात फक्त त्या इन्ग्रेडियंट पासून ठराविक तापमानाला, कमी तापमानाला, जवळपास एक 50 डिग्री सेल्सिअसच्या आतच त्याचं तापमान मेंटेन केलं जातं, आणि या कमी तापमानाला, म्हणूनच त्याला कोल्ड प्रेस ऑइल म्हणतात,
हे तेल बाहेर काढलं जातं आणि मग ह्याच्यावरती काही प्रोसिजर्स नंतर होत नाही, म्हणजे रिफायनिंग होत नाही. त्यामुळे ह्या तेलाला, जी तेल अनरिफाईंड असतात किंवा कच्ची घाणीचं तेल आपण म्हणतोय, त्या तेलाला थोडासा स्ट्रॉंग ओडर असतो, म्हणजे वास असतो, किंवा थोडीशी त्याची चव वेगळी असते, थोडीशी कडवट चव किंवा एक विशिष्ट चव त्याला राहिलेली असते आणि त्याचा रंग पण थोडासा डार्क असतो. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, हल्ली अनेक ठिकाणी मिळतात कच्ची घाणीची तेलं. तर तुम्ही वापरत असाल तर तुम्हाला पुन्हा प्रश्न पडला असेल की कच्ची घाणीचं तेल वापरणं चांगलं की रिफाईंड ऑइल्स वापरणं चांगलं. तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे आणि तुमच्या उत्तरही लक्षात आलं असेल आपल्या आतापर्यंतच्या डिस्कशनवरून की रिफाईनमेंटमध्ये जे त्यातले चांगले घटक तेलातले नष्ट होणार आहेत ते अर्थातच कोल्ड प्रेस ऑइलमध्ये नाही होणार आहेत किंवा टिकून राहणार आहेत. आणि न्यूट्रिशनली म्हणाल तर कोल्ड प्रेस ऑइल किंवा कच्ची घाणीचं ऑइल तेल हे चांगलं, पण अर्थातच ह्याला वास आहे, चव आहे एक वेगळी थोडीशी आणि बिटरनेस आहे. पण तुम्हाला अजून एक मुद्दा लक्षात ठेवायला हवा जर तुम्ही कोल्ड प्रेस ऑइल वापरत असाल किंवा वापरायचा विचार करणार असाल तर, की ही तेलं खूप जास्ती टेम्परेचरला तापवून उपयोग नाही, बरोबर ना. ही कोल्ड प्रेस आहेत त्यामुळेच ह्यातले चांगले गुणधर्म टिकून आहेत. आणि जर तुम्ही ही तेलं खूप जास्ती तापमानाला तापवलीत किंवा तळायासाठी वापरलीत तर ह्याच्यातला सगळा जो गुडनेस आहे किंवा ज्यातले चांगले जे गुणधर्म टिकून राहिलेत ते तुम्ही पुन्हा घालवून टाकणार आहात. त्यामुळे ही तेलं वापरताना सुद्धा तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कमी तापमानाला ही तेलं तापवायला लागणार आहेत आणि त्याचा वापर थोडासा जागरूकतेने करायला लागणार आहे. सो ही होती प्रोसिजर तेल काढण्याची आणि रिफाईंड आणि अनरिफाईंड ऑइल मधल्या फरकाची. तर आता बघूयात आपण पुढचा मुद्दा, ते म्हणजे कुठलं तेल चांगलं. म्हणजे आता कळलं आपल्याला तेल कसं तयार करतात, पण कुठलं तेल, तेलाचे असंख्य प्रकार आहेत आपण बघितलं, त्यातलं कुठलं तेल चांगलं आरोग्यासाठी, हा प्रश्न तुम्ही मला विचारलात तर तुम्हाला पुन्हा मी थोडंसं बेसिक कडे घेऊन जाणार आहे. या तेलाचं कॉम्पोजिशन आपण आता बघणार आहोत. प्रत्येक तेलाचं एक विशिष्ट कॉम्पोजिशन आहे. जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं फळांच्या, की प्रत्येक फळाचं काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे आहारात वेगळी वेगळी फळं घेणं चांगलं. तसंच प्रत्येक ऑइलचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा तेलातले वेगवेगळे फॅटी ऍसिड्स काय असतात हे थोडक्यात बघूयात सोप्या शब्दात, घाबरून जाऊ नका. तर तेलातले फॅटी ऍसिड म्हणजे काय, तर सोप्या भाषेत तेल हे एक माळेसारखं आहे, म्हणजे छोट्या छोट्या फॅटी ऍसिडची ती शृंखला आहे किंवा माळ आहे. तर ही माळ कशी बांधली गेली आहे यानुसार त्या तेलाचे फॅटी ऍसिडचा प्रकार ठरतो किंवा त्याचे गुणधर्म पण ठरतात. तर जेव्हा ह्यातले कॉम्पोनंट जे आहेत तेलातले ते एका सलग धाग्यानी सिंगल बॉन्डनी जोडले गेलेत तेव्हा त्याला म्हणतात सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड किंवा सॅच्युरेटेड फॅट्स. तुम्ही ऐकलं असेल सॅच्युरेटेड फॅट्स खूप खायचे नाही कारण कोलेस्ट्रॉल वाढतं त्याच्यामुळे, असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. पण ते जाणून घेण्यापूर्वी आधी बघूयात की सॅच्युरेटेड फॅट्स मिळतात कशातनं. तर सॅच्युरेटेड फॅट्स ही पहिली गोष्ट महत्वाची की तापमान त्यांचं जेव्हा कमी असतं, म्हणजे रूम टेम्परेचरला जेव्हा ही ऑइल्स असतात तेव्हा ती घन स्वरूपात असतात किंवा सॉलिड असतात किंवा दिसायला ती घट्ट दिसतात. तुमच्या डोळ्यासमोर लगेच उदाहरण येईल की कोकोनट ऑइल किंवा नारळाचं तेल थंडीमध्ये घट्ट होतं बघा, आपण ते गरम करून बाटलीतनं बाहेर काढतो. त्याचप्रमाणे तूप, म्हणजे आपण तेलाबद्दल बोलतोय तर तुपाबद्दल पण बोलूयात कारण तुमचा हा प्रश्न असणारच आहे की तूप खाणं चांगलं आहे की नाही. तर तुपामध्ये सुद्धा हे सॅच्युरेटेड फॅट्स जास्ती प्रमाणात आहेत, त्यामुळेच ही दोन्ही प्रकारची तेलं किंवा तूप जे आहे ते रूम टेम्परेचरला सॉलिड स्वरूपात असतं किंवा घट्ट स्वरूपात असतं. आणि आता हे सॅच्युरेटेड फॅट आपण मगाशी बोललो तसं खूप जास्ती प्रमाणात आहारात घेतलं तर त्याच्याने तुमचं कोलेस्ट्रॉल आहारातलं वाढणं किंवा हृदयविकाराचा धोका तुमचा वाढणं हे लक्षात आलेलं आहेत रिस्क फॅक्टर्स. म्हणून थोड्या कमी प्रमाणात वापरायला हरकत नाही, पण ह्याचा महत्वाचा उपयोग म्हणजे हे सॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते स्टेबल आहेत कारण ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड नाही आहे, सगळे सिंगल बॉन्ड्स आहेत. म्हणून शक्यतो जेव्हा हाय टेम्परेचरला एखादी तुम्हाला गोष्ट करायची आहे, म्हणजे उदाहरणार्थ तळणं, तर तळण्यासाठी हे सॅच्युरेटेड फॅट्स असलेली तेलं चांगली असं म्हटलं जातं. आता बघूया पुढचा प्रकार फॅटी ऍसिडचा, तो दुसरा आहे प्रकार जसं आपण सॅच्युरेटेड बघितलं तसं अनसॅच्युरेटेड. ही जी माळ आहे त्या माळेमध्ये सिंगल बॉन्ड्स होते सॅच्युरेटेड फॅट्समध्ये, आता अनसॅच्युरेटेड म्हणजे त्याच्यामध्ये एखादा डबल बॉन्ड आहे किंवा एकापेक्षा जास्ती डबल बॉन्ड्स आहेत. जेव्हा एक डबल बॉन्ड आहे तेव्हा त्याला म्हणायचं मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स, मुफा. तर हे मुफा कशामध्ये जास्ती आहेत, तर तेलं जी आहे ज्याच्यामध्ये शेंगदाणा तेल आहे किंवा ऑलिव्ह ऑइल आहे, राईस ब्रान ऑइल आहे, मोहरीचं तेल आहे, मस्टर्ड ऑइल, या प्रकारच्या तेलांमध्ये मुफाचं प्रमाण जास्ती आहे. त्यामुळे मुफाची म्हणजे मुफाचं प्रमाण तुम्हाला आहारात चांगलं ठेवायला ह्या तेलांचा समावेश आहारात जरूर करायला हवा, पण
मी म्हटलं तसं की मुफा फक्त घेणं किंवा सॅच्युरेटेड फॅट्स फक्त घेणं पुरेसं नाही, त्यासाठी तुम्हाला पुढचा प्रकार लक्षात घ्यायला लागेल फॅट्सचा, तो म्हणजे पुफा, ज्याला आपण पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स म्हणतो. याच्यामध्ये एकापेक्षा जास्त, पॉली म्हणजे एकापेक्षा जास्त, मोनो म्हणजे एक. तर पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्समध्ये एकापेक्षा जास्ती डबल बॉन्ड्स आहेत त्या शृंखलेमध्ये किंवा माळेमध्ये, आणि त्याच्यामुळे त्याला पुफा असं म्हटलं जातं. आणि ही तेलं कुठली, तर पुफाचं जास्ती प्रमाण असणारी तेलं म्हणजे सूर्यफुलाचं तेल आहे किंवा करडईचं तेल आहे, सोयाबीनचं तेल आहे, या तेलांमध्ये पुफाचं प्रमाण जास्त. पुन्हा पुफाचे दोन प्रकार डबल बॉन्डच्या पोझिशनवरून ठरतात. जर का डबल बॉन्ड हा सहाव्या कार्बन ऍटमला असेल तर त्याला ओमेगा सिक्स ऑइल्स म्हणतात किंवा ओमेगा सिक्स फॅट्स म्हणतात, आणि तिसऱ्या पोझिशनला असेल तर ओमेगा थ्री फॅट्स म्हणतात. ओमेगा थ्री तुम्ही ऐकलं असेल. तर ओमेगा सिक्स फॅट्स हे पुन्हा तिळाच्या तेलामध्ये किंवा करडईच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात आहेत. ओमेगा थ्री फॅट्स सोयाबीनच्या तेलामध्ये आहेत किंवा जवस जवसाचं तेल हल्ली मिळतं मार्केटमध्ये, त्याच्यामध्ये ओमेगा थ्री फॅट्स चांगल्या प्रमाणामध्ये आहेत. मोहरीच्या तेलामध्ये ओमेगा थ्री फॅट्स आहेत. तर तुमच्या लक्षात येईल की आता प्रत्येक तेलामध्ये काहीतरी विशिष्टता त्याची आहे किंवा वैशिष्ट्य आहे, त्यामुळे कुठलंही एक तेल वापरणं खूप काळासाठी हे चांगलं नाही. तेलं ही कायम बदलून वापरली पाहिजेत. मग तुम्ही म्हणाल की महिन्यात एकदा बदललं पाहिजे का, की कसं बदलायचं, किती फ्रिक्वेंटली तेल बदलायचं? तर मी पुन्हा सांगेन की साधारण असं म्हटलं जातं की आपल्या आहारात एक विशिष्ट ओमेगा सिक्स आणि ओमेगा थ्रीचं प्रपोर्शन लागतं. साधारण 5:5:10:1 असं प्रपोर्शन म्हटलं जातं, की 5 ते 10 प्रमाण हे ओमेगा सिक्सचं आणि 1 प्रमाण हे ओमेगा थ्रीचं. तर कुठलंच तेल ह्याच्या बाबतीत परिपूर्ण नाही किंवा कुठल्याच ऑइलमध्ये हे प्रपोर्शन असं एक्झॅक्ट नाहीये, त्यासाठी वेगवेगळी तेलं वापरणं आणि जर का डेली बेसिसवरती तुम्ही हे करू शकलात तर फारच उत्तम. मग त्यासाठी मी युजली सांगते की 2 वेगवेगळी तेलं महिन्याला आणायची, ती 2 वेगवेगळ्या भांड्यांमध्ये काढून ठेवायची आणि वेगवेगळ्या स्वयंपाकातल्या पदार्थांसाठी वेगवेगळं तेल वापरायचं. उदाहरणार्थ भाजीसाठी एक तेल तर वरणासाठी दुसरं तेल किंवा आमटीसाठी दुसरं तेल, किंवा उलट करू शकता की सकाळच्या स्वयंपाकासाठी एक तेल रात्रीच्या स्वयंपाकासाठी दुसरं तेल, असंही करता येईल. तर हे तुम्ही करून तुमचा डेली बॅलन्स जो आहे ओमेगा थ्री ओमेगा सिक्स मुफा या सगळ्याचा हा निश्चितच साधू शकाल. त्याच्यामुळे महिन्याच्या महिन्याला बदलण्यापेक्षा तुम्ही डेली बेसिसवरती हे करा असं मी तुम्हाला सुचवेन. त्यानंतर आता तेलाचा प्रकार बदलायचा हे कळलं, ह्याच्यात चांगले कॉम्बिनेशन कुठले, तर एका महिन्याला तुम्ही राईस ब्रॅन आणि शेंगदाणा तेल किंवा राईस ब्रॅन आणि सोयाबीन तेल आणू शकता, दुसऱ्या महिन्याला तुम्ही शेंगदाणा आणि सूर्यफूल तेल आणू शकता. अशी तेलं तुम्ही बदलत राहायला पाहिजे. आणि मग याच्या जोडीला थोडंसं तूप आहारामध्ये असणं सॅच्युरेटेड फॅटसाठी किंवा ओमेगा थ्री फॅटसाठी आहारामध्ये जवसाची चटणी असणं, हे असे छोटे छोटे ट्रिक्स करून तुम्ही तुमचा डेली बॅलन्स हा नक्की साधू शकाल. आता पुढचा प्रश्न येईल की तेलाचा प्रकार समजला पण तेलाचं प्रमाण किती किंवा किती तेल वापरायचं, हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. कारण की बऱ्याचदा अनेक फॅमिलीजमध्ये खूप जास्ती प्रमाणात तेल वापरलं जातं. तुमच्या घरी किती तेल वापरलं जातं हे तुम्ही तर कॅल्क्युलेट करा आणि घरात किती माणसं आहेत हे पण बघा. तर साधारणपणे माझ्या ऑब्झर्वेशननुसार मी असं सांगते की इंडियन कुकिंगसाठी युजली इंडियन फॅमिलीजमध्ये महिन्याला दर माणशी 1 किलो तेल वापरलं जातं. म्हणजे जर का घरात 4 माणसं असतील तर 4 लिटर तेल महिन्याला लागतं, असं युज्युअल गणित आपल्याकडे असतं. पण खरं बघायला गेलं तर हे प्रमाण निम्म पाहिजे ह्याच्या. म्हणजे जर का घरात 4 माणसं असतील तर महिन्याला 2 लिटर तेल पुरलं पाहिजे, 2 ते 3 लिटर मॅक्झिमम. आणि तुम्ही वजन कमी करायच्या प्रयत्नात असाल किंवा तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करायच्या प्रयत्नात असाल तर तुम्हाला निश्चितच हे प्रमाण अगदी 1/2 लिटर एका माणसासाठी इतकं मेंटेन करणं महत्वाचं आहे. तर हे कसं तुम्ही करू शकाल किंवा यासाठी काय ट्रिक्स वापरायचे हे मी शेवटी सांगणार आहे. कारण तुमच्या आता तसं लक्षात आलं असेल की बरेच जण प्रमाणापेक्षा जास्ती तेल वापरतायत, तर आपण त्या ट्रिक्स नंतर बघूच्यात. पण तत्पूर्वी मला थोडेसे तुमचे अजून काही डाऊट्स क्लिअर करायचे आहेत. तर मी महिन्याला तुम्हाला म्हणलं की तेल तुम्ही किती वापरायचं कळलं, प्रकार बदलायचा हे कळलं, मग तुम्हाला 5 लिटरचा किंवा 15 लिटरचा कॅन आणून उपयोगाचा आहे का? नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हाला 1 लिटरच्या पिशव्या आणणं सोयीस्कर आहे आणि त्या बदलणं आणि त्याचं प्रमाण पण त्यामुळे तुम्ही ठराविक ठेवायला तुम्हाला मदत होईल. कारण 15 लिटरचा कॅन तुम्ही आणलात की घरी आहे तेल म्हणून ते वापरलं जातं, आपला त्याच्यावरती चेक राहत नाही की किती तेल महिन्याला वापरलंय. त्यामुळे युजली घरात 4 जण आहेत, महिन्याला 2 पिशव्या आणा, वेगवेगळ्या प्रकारच्या आणा आपण बोललो तसं, आणि तितकंच तेल पुरेल असं बघा. जर तुम्हाला महिनाभर करण्यासाठी वेळ नसेल किंवा महिन्याभरानंतर अचानक कळलं खूप तेल वापरतोय तर काय करायचं, तुम्हाला डेली क्वांटिटी तेलाची मॉनिटर करायची असेल तर अजून एक ट्रिक तुम्ही
तुम्हाला सांगते ती म्हणजे आपल्या घरी टीस्पून असतो म्हणजे चहाचा चमचा असतो सगळ्यांच्या घरी. टीस्पून म्हणजे साधारण 5 ml किंवा 5 ग्रॅम म्हणतो आपण. तर जर का आपण असा हिशोब केला की एका माणसाला एका महिन्याला 1/2 लिटर तेल पुरलं पाहिजे तर रोजचा हिशोब किती येतो, रोज साधारण 1-4 टीस्पून म्हणजे साधारण रोज 20 ml पर्यंत ऑइल एका माणसाला घेऊन चालेल. मग तुम्ही काय कराल, जर का घरात 4 माणसं आहेत तर टीस्पून साधारण 20 टीस्पून भरून तेल सकाळी एका वाटीत काढून ठेवा आणि ते तेल तुम्हाला दिवसभराच्या स्वयंपाकाला पुरेल हे बघा. किंवा जर का तुमच्याकडे मोठं अजून चमचा असेल तर मग तुम्ही त्यानुसार सुद्धा मॅनेज करू शकता. पण साधारण 3-4 टीस्पून किंवा 20 ml एका माणसाला एका दिवसाला अशा हिशोबाने तुम्ही तेल वापरायला पाहिजे आणि तुम्ही हे डेली सुद्धा अचीव्ह करू शकता. आता बघूया तुमच्या मनातले काही कॉमन प्रश्न. अनेकांचा असा गैरसमज असतो की आहारातल्या आपल्या तेलामुळे किंवा तेलामध्ये कोलेस्ट्रॉल असतं आणि त्यामुळे कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल्स घ्यायला पाहिजेत. अनेक ऑइलचे ब्रँड्स कोलेस्ट्रॉल फ्री ऑइल अशी जाहिरात करतात आणि चढ्या दराने तुम्हाला ती तेलं विकतात. पण एक गोष्ट पुन्हा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे की कुठली तेल आपण जी वापरतोय आहारामध्ये ती वनस्पतीजन्य आहे आणि वनस्पतीजन्य तेलांमध्ये कोलेस्ट्रॉल नसणार आहे कारण वनस्पतींमध्ये कोलेस्ट्रॉल तयारच होत नाही, बरोबर. त्यामुळे तुमची तेलं जी वनस्पतींपासून आलेली आहेत ती नॅचरली कोलेस्ट्रॉल फ्री आहेत, बरोबर. त्यामुळे कोलेस्ट्रॉल फ्री शेंगदाणा तेल असं जर का तुम्हाला दिसलं कुठे आणि तुम्हाला ते जास्ती किमतीला तुम्ही विकत घेत असाल साध्या शेंगदाणा तेलापेक्षा तर तुम्ही नक्कीच फसताय कारण की प्रत्येकच शेंगदाणा तेल हे कोलेस्ट्रॉल फ्री आहे. अशीच गत इतर तेलांची. त्यामुळे कोलेस्ट्रॉल फ्री टॅग बघून तेल विकत घेऊ नका. तर मी तुम्हाला सांगणार आहे की कोलेस्ट्रॉल तुमचं कमी करायचं असेल तर तुम्ही इन जनरलच तेल कमी वापरा. ते कुठलंही असो, कोलेस्ट्रॉल फ्री तेल असलं तरी कमी वापरा कारण की कोलेस्ट्रॉल फक्त आपल्या आहारातनं मिळत नाही तर आपल्या शरीरात पण ते तयार होतं. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वरती आपण एक वेगळं सेशन जरूर घेऊयात नंतर. पण तोपर्यंत हे लक्षात ठेवा की ऑइलची क्वांटिटी कुठलंही असो थोडीशी आपण चेकमध्ये ठेवूयात जेणेकरून आपलं कोलेस्ट्रॉल, हृदयाचं आरोग्य आणि एकूणच आपलं आरोग्य चांगलं राहायला मदत होईल. आता पुढचा प्रश्न अनेक जण विचारतात तो म्हणजे तळायला कुठलं तेल वापरायचं. आता इन जनरलच बोलायचं झालं तर खूप तळलेले पदार्थ खाणं चांगलं नाही कारण की ह्या पदार्थांमधनं खूप तेल पोटात जातं. पण जर का ऑकेजनली काही तळायचं असेलच तर तुम्हाला 3-4 गोष्टींचा विचार करायला लागतो. पहिली गोष्ट म्हणजे तळायला कुठलं तेल वापरायचं, दुसरी गोष्ट किती तापमानाला ते तापवायचं, किती वेळ ते तापवायचं किंवा किती वेळ तळायचं, आणि तिसरी गोष्ट तळण्याच्या प्रक्रियेसाठी किंवा त्या तळण्याच्या प्रोसिजरसाठी कुठल्या प्रकारचं भांड वापरायचं. तर पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करू की तळण्यासाठी कुठलं तेल वापरायचं आणि आन्सर तुम्हाला माहिती आहे, आपण मगाशी बोललो सुद्धा की तळण्यासाठी शक्यतो अनरिफाईंड किंवा जे कोल्ड प्रेस ऑइल आपण जे म्हणतोय ते वापरायचं नाही कारण की त्याचा स्मोकिंग पॉइंट कमी असतो. स्मोकिंग पॉइंट म्हणजे ज्या तापमानाला तेल दूर सोडतं बाहेर किंवा त्यातनं बाहेर दूर येतो तेलातनं ज्या तापमानाला त्याला स्मोकिंग पॉइंट म्हणतात. आणि जेव्हा तेलातनं धूर बाहेर यायला लागतो तेव्हा त्या तेलातले चांगले घटक पुन्हा नष्ट होतात आणि तेलाचा आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे ह्या इतक्या जास्ती तापमानाला एकतर तेल तापवू नका आणि ज्या तेलांचा स्मोकिंग पॉइंट कमी आहे म्हणजे कमी तापमानालाच तेलं तापतात ती तेलं तळण्यासाठी निश्चितच वापरू नका. मग यासाठी तुम्हाला जी अनरिफाईंड ऑइल्स आहेत किंवा कोल्ड प्रेस ऑइल्स आहेत ती तळण्यासाठी बिलकुल वापरायची नाहीत. दुसरी गोष्ट आपण मगाशी पुन्हा एकदा बोललो की सॅच्युरेटेड फॅट्स ज्या तेलांमध्ये जास्ती आहेत ती तेलं त्या मनाने स्टेबल आहेत. त्यामुळे म्हणजे कोकोनट ऑइल किंवा नारळाचं तेल किंवा तूप जर का तुम्ही तळण्यासाठी वापरू शकलात तर उत्तम कारण त्याच्यामध्ये टेम्परेचरचा खूप परिणाम न होता ती तेलं स्टेबल राहतात. हाय टेम्परेचरला सुद्धा तळताना बरंच टेम्परेचर जास्ती जातं कारण की. त्यानंतर अजून कुठलं तेल तुम्ही तळण्यासाठी वापरू शकता ते म्हणजे ज्याच्यामध्ये पुफा जास्ती असलेले तेल, पॉली अनसॅच्युरेटेड फॅट जास्ती असणारी तेलं तळायसाठी वापरू नका. पण ज्याच्यामध्ये मुफाचं प्रमाण तुलनेने जास्ती आहे म्हणजे उदाहरणार्थ राईस ब्रॅन ऑइल आहे किंवा शेंगदाणा तेल आहे ही तेलं तुम्ही तळण्यासाठी किंवा मस्टर्ड ऑइल आहे ही तेलं तुम्ही तळण्यासाठी थोडीशी वापरू शकता. पण सनफ्लॉवर ऑइल किंवा सूर्यफुलाचं तेल, सोयाबीनचं तेल, सॅफ्लॉवर ऑइल किंवा करडईचं तेल यासारखी पुफा रिच ऑइल्स तुम्ही तळण्यासाठी जरूर टाळा असं मी तुम्हाला सांगणार आहे. आता आपण बोललो तसं कुकिंग व्हेसल किंवा फ्राईंग व्हेसल ज्याच्यामध्ये आपण तळणार आहोत ते भांड कसलं हवं. मागचं मी एक सेशन माझं पूर्ण कुकिंग व्हेसल्स वरती घेतलंय किंवा स्वयंपाकाच्या भांड्यांवरती घेतलंय ते तुमचं मिस झालं असेल तर तुम्ही जरूर ऐका. पण तळण्याच्या बाबतीत मी तुम्हाला स्पेसिफिकली आत्ता सांगते की जर का तुम्हाला तळण्यासाठी कढई वापरायची असेल तर शक्यतो लोखंडाची किंवा तांब्याची कढई वापरणं टाळा.
ही ट्रान्झिशनल मेटल्स आहेत किंवा हे जे धातू आहेत ते तेलाबरोबर रिॲक्ट होऊन त्याच्यातनं काही हार्मफुल केमिकल्स तयार होऊ शकतात. त्याच्यामुळे तळण्यासाठी अॅल्युमिनियमची कढई वापरणं चांगलं. इतर स्वयंपाकासाठी आपण मागे बोललोय अॅल्युमिनियम फार वापरू नका, पण तळण्याच्या पर्पजसाठी येस तुम्ही अॅल्युमिनियमची कढई वापरू शकता. आणि हे आपण ऑकेजनली वापरणार आहोत त्याच्यामुळे ते चालणार आहे. ओके, तर हे होतं तळण्याबद्दल. आणि पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही तळता एखादा पदार्थ तेव्हा त्या तेलाचं तापमान योग्य आहे ना तळण्यापूर्वी ह्याची खात्री करा. जर का तेल खूप तापलं असेल, त्याच्या स्मोकिंग पॉईंट पर्यंत गेलं असेल, तर तुमचा तो पदार्थ पण करपणार आहे किंवा फक्त वरचं तळलं जाणार आहे आणि आतमधलं कच्चं राहणार आहे. तसंच जर का तेलाचं तापमान कमी असेल तळायच्या वेळेला, अजून तेल छान तापलं नसेल, तर तो पदार्थ तेल खूप पिणार आहे तुमचं आणि खूप तेल शोषून घेणार आहे. त्यामुळे ज्या टेम्परेचरला तुम्ही तळता ते पण महत्वाचं आहे. तर आता तळून एखादा पदार्थ झाला की जे उरलेलं तेल असतं त्या बाबतीत काय करायचं, तर त्या बाबतीत अनेक जण ते तेल पुन्हा तळण्यासाठी वापरतात. तर हे तुम्ही जरूर टाळायला पाहिजे. पुन्हा पुन्हा एकच तेल तळण्यासाठी वापरणं यामुळे त्या तेलामध्ये पुन्हा काही हार्मफुल घटक तयार होतात. स्पेशली ट्रान्स फॅट्स ज्याला आपण म्हणतो की जे वाईट प्रकारचे फॅट्स आहेत ते फॅटी ऍसिड्स ह्या तेलामध्ये वारंवार तळल्याने तयार होऊ शकतात आणि हे फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत. त्यामुळे एकच तेल पुन्हा पुन्हा तळण्यासाठी एकदा वापरलेलं वापरू नका. याच कारणासाठी रोड साईड फूड अवॉइड करा जे म्हटलं जातं, त्यामागे हेच कारण आहे की बाहेर जेव्हा तुम्ही वडापाव खाता, समोसा खाता, तळलेले पदार्थ खाता बाहेरचे, तेव्हा अर्थातच ते उरलेलं तेल पुन्हा तळण्यासाठी वापरतात. काल राहिलेलं तेल आज वापरतात कारण त्यांना दरवेळेला नवीन तेल वापरणं आणि उरलेलं तेल टाकून देणं हे काही परवडण्यासारखं नाहीये. त्याच्यामुळे ही काळजी ते घेत नाहीत आणि ह्या बाहेरच्या फूड्समध्ये, रोड साईड फूडमध्ये, इव्हन पॅकेज्ड फूडमध्ये, जी तळलेली पॅकेज्ड फूड्स आहेत ह्याच्यामध्ये ह्या ट्रान्सफॅट्सचं प्रमाण जास्ती असतं. म्हणून बाहेरचे तळलेले पदार्थ नक्की टाळा आणि घरी कधीतरी गंमत म्हणून तळलेले पदार्थ खायला हरकत नाही, पण ते आपण आता बोललो त्या पद्धतीने योग्य प्रकारे, योग्य टेम्परेचरला आणि योग्य तेल आणि योग्य प्रकारची भांडी वापरून. आता पुढचा प्रश्न तुमचा असेल की तेल उरलं तर त्याचं काय करायचं, मग तळायसाठी तर नाही वापरायचं पण मग ते काय टाकून द्यायचं, तर टाकून द्यायची पण अगदी गरज नाही. तेल एकतर मर्यादितच घ्या तळताना, खूप उरणार नाही याची काळजी घ्या. आणि जे उरलेलं तेल असेल ते तेल तुम्ही गाळा, त्याच्यामध्ये काही पार्टिकल्स शिल्लक राहिले असतात काळ्या रंगाचे, तर तेल ते गाळा, गाळून शिल्लक राहिलेलं तेल एका वाटीत काढून ठेवा आणि ते मग तुम्ही फोडणीसाठी वापरू शकता किंवा पोळ्या करताना जर का त्याच्यामध्ये तुम्हाला घडीमध्ये लावायचं असेल तेल तर त्यासाठी वापरू शकता. हे तेल परत खूप तापमानाला तापवलं जाणार नाही याच्याकडे काळजी घ्या आणि ते थोडंसं तुम्ही रियूज करू शकता. आणि कधीतरी असं होतं की तेल ठेवून दिलंय बरेच दिवस झाले, खराब झालंय, तर मग ते काय करायचं त्याचं, तर ते अर्थात फेकून द्यायचं. पण ते फेकून देताना जर का त्याला काही विशिष्ट वास येत असेल, त्याला आपण म्हणतो ना रॅन्सिड झालंय तेल किंवा त्याला खवट वास येतोय, अशी तेल झाली की ती आपण अर्थातच टाकून द्यायची. पण ती बेसिनमध्ये न टाकता ती पिशवीत किंवा एखाद्या डब्यामध्ये, कंटेनरमध्ये बंद करून डिस्पोजेबल ती डिस्पोज ऑफ करा. तर आता तेल खराब होतात ती का होतात याच्याबद्दल पण आपण बोलूयात. आणि त्याच्यासाठी पुन्हा तीन चार घटक तुम्ही लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. तेलावरती तीन घटक काम करतात, एक म्हणजे प्रकाश, दुसरा म्हणजे हवेतलं ऑक्सिजन आणि तिसरं म्हणजे टेम्परेचर. हे तिन्ही घटक तेल लवकर खराब करतात. त्यामुळे तेल ऑक्सिजनच्या खूप संपर्कात येणार नाहीत ह्याची काळजी घ्या. म्हणजेच नवीन तेलाचा पॅक फोडला की तो घट्ट झाकणाच्या डब्यात ते तेल काढून ठेवा आणि दरवेळेला वापरलं तेल की झाकण पुन्हा घट्ट लावून ठेवा, म्हणजे तेल खूप हवेच्या संपर्कात येणार नाही. दुसरी गोष्ट टेम्परेचर. टेम्परेचर जेवढं जास्ती तापमानाच्या जवळ तुम्ही तेल स्टोअर कराल तेवढं ते लवकर खराब होतं. त्यामुळे गॅसच्या जवळ तेल ठेवणं किंवा खिडकीजवळ जिकडे ऊन येतं अशा ठिकाणी तेलाचा डबा ठेवणं हे तुम्ही नक्की टाळा. ओके, आणि तिसरी गोष्ट आपण बोललो की ऑक्सिजन, टेम्परेचर आणि लाईट किंवा प्रकाशाच्या सान्निध्यात खूप तेल येणार नाही ह्याची काळजी घ्या. मग त्यासाठी तुम्ही बघितलं असेल तेलाच्या पिशव्या ज्या असतात त्या ओपेक असतात, त्यातनं लाईट जात नाही, ट्रान्सपरंट नसतात. मग तुम्ही घरी सुद्धा जेव्हा तेल काढून ठेवाल पिशव्यांमधनं तेव्हा ते ट्रान्सपरंट बॉटलमध्ये काढून ठेवू नका, ओपेक बाटल्यांमध्ये काढा. आणि बेस्ट वे स्टीलच्या डब्यामध्ये किंवा स्टीलची जी बुदली असते तेलाची त्याच्यामध्ये काढायला हरकत नाही, किंवा छोटे ते चोचवाले तेलाचे कॅन्स मिळतात ना तसे तुम्ही आणायला हरकत नाही, पण त्या चोचीवरती झाकण असेल किंवा छोटंसं झाकण वरती कुठेतरी असेल ह्याची काळजी घ्या, म्हणजे आपण फार त्याचा हवेशी संपर्क येऊ देणार नाही. तसंच प्लास्टिकमध्ये फार तेल स्टोअर करणं चांगलं नाही कारण काही प्रकारची तेल प्लास्टिकशी पण रिॲक्ट होऊ शकतात, त्यामुळे स्टीलचे कंटेनर्स वापरणं हे सगळ्यात चांगलं. या गोष्टीची तुम्ही काळजी घेतलीत तर तुमचं तेल जास्तीत जास्त टिकेल. त्यासाठी एक्सपायरी डेट पण नेहमी चेक करा. युजली तेल 6 महिने,
चांगली टिकतात. रिफाईंड ऑइल्स जास्त टिकतात. अनरिफाईंड ऑइल्स किंवा कोल्ड प्रेस ऑइल्स थोडी कमी टिकतात, 3-4 महिने टिकतात. त्यामुळे एक्सपायरी डेट ज्याची पुढे असेल अशी तेलं बघून घ्या. आणि काही तेलांना मात्र कोल्ड टेम्परेचर लागतं स्टोरेजसाठी. म्हणजे आता आपण बोललो की फ्लॅक्सीड ऑइल आहे, जवसाचं तेल आहे, किंवा कधी कधी तिळाचं तेल पण लवकर खराब होतं. आणि अशी तेलं तुम्ही फ्रीजमध्ये नक्की ठेवू शकता. ती फ्रीजमध्ये ठेवल्यावर थोडीशी क्लाउडी दिसतील कदाचित, पण रूम टेम्परेचरला आल्यावरती पुन्हा नॉर्मल दिसतात. तर हे होतं तेलाच्या स्टोरेजबद्दल. आता शेवटच्या भागामध्ये आपण बघूया की तेलाचं प्रमाण आहारात जर का जास्ती असेल तर ते कमी कसं करायचं. यासाठी छोट्या छोट्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे आणि मग आजचं सेशन आपण थांबवणार आहोत. तर यातली पहिली ट्रिक, तुम्हाला पहिल्यांदा माहिती पाहिजे की तेल जास्ती लागतंय का नाही. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा चेक करा की तेल किती जास्त लागतंय. आणि जास्ती लागत असेल तर साधारण तुम्ही एक टार्गेट ठेवा की आता सध्या 4 जणांना 2 लिटर तेल लागणं अपेक्षित आहे पण मला 4 लिटर लागतंय, तर हळूहळू ते कमी करणं शक्य. तुम्ही आज एकदम 4-2 करायला गेलात तर तुम्हाला ते कदाचित जमणार नाही. त्यामुळे हळूहळू कमी करायचं टार्गेट ठेवा. आणि त्यासाठी काही बेसिक गोष्टी लक्षात ठेवा. एक तर तळण कमी करा, तळलेले पदार्थ कमी खा. दुसरी गोष्ट, जर का तुम्ही पोळ्या करत असाल घरी, किंवा चपाती म्हणतात त्याला, की तेल म्हणजे घडीची पोळी जी असते, तर घडीची पोळी करणं टाळा आणि फुलके करा. यामुळे तुम्ही खूप सारं तेल वाचवू शकाल. कारण कणिक मळताना आपण तेल वापरतो, घडीमध्ये तेल लावतो, पोळी तयार केल्यानंतर वरून पोळीला तेल लावतो, ह्याच्यात बरंच तेल जातं. त्यामुळे पोळ्याच्या जागी फुलके करणं हा मला वाटतं तेल कमी करण्याचा खूप चांगला उपाय आहे आणि तुम्ही तो नक्की ट्राय करू शकता. त्यानंतर हल्ली अनेक प्रकारचे ऑइल स्प्रेज मिळतात की छोट्या प्रमाणातलं तेल पण ते चांगलं स्प्रेड व्हावं म्हणून ऑइल स्प्रेज मिळतात, किंवा ऑइल ब्रशेस मिळतात. माझ्या हातात तुम्हाला दिसेल असा ऑइल ब्रश मिळतो की तो तेलात थोडासा बुडवून तुम्ही छान ते तेल अप्लाय करू शकता तव्यावरती, किंवा कढईला ते तेल छान लावू शकता, जेणेकरून तुमचा पदार्थ त्याच्यामध्ये चिकटणार नाही. आणि छोट्या प्रमाणातल्या तेलात सुद्धा इव्हनली ते तेल पसरलं जाईल. पण अनेक जण ह्या ऑइल ब्रशेसचा वापर तेलामध्ये बुडवून तो असं चमच्यासारखा करतात वरून तेल टाकायला. असं तुम्ही करणार असाल तर ऑइल ब्रश वापरू नका. हा ऑइल ब्रश आहे तो अप्लाय करण्यासाठी आहे. त्याच्यामुळे तव्याला, कढईला असं तुम्ही पुसणार असाल तेल, किंवा इव्हन पोळी झाल्यावरती जर तुम्हाला वरून थोडंसं तेल तूप काही लावायचं असेल तर मग हा ब्रश वापरून तुम्ही थोडंसं तेल त्याच्यावरती स्प्रेड करू शकता. तर हे उपाय पण आहेत. नॉनस्टिक वेसल्स तुम्ही तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी वापरू शकता, प्रोव्हाइडेड तुम्ही त्याचा चांगला मेंटेनन्स करताय किंवा काळजी नीट घेताय. काय काळजी घ्यायची नॉनस्टिक वेसल्सची हे माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये जरूर बघा कुकिंग वेसल्सच्या. पण येस, नॉनस्टिक वेसल्स वापरणं, स्पेशली डोसा किंवा ऑमलेट असे जे चिकटणारे पदार्थ तव्यावरती आपण करतो त्यासाठी ही वेसल्स वापरणं कधीतरी आणि योग्य काळजी घेऊन, हे एक चांगला पर्याय आहे तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी. आणि इन जनरलच भाज्यांमध्ये तेल वापरणं थोडं कमी करा. बऱ्याच जणांच्या भाज्यांना तेलाचा तवंग असतो, किंवा जर का भाजी डब्यात घेऊन गेलं तर त्यातलं तेल सांडतं बऱ्याचदा किंवा बाहेर येतं. असं जर का होत असेल तर तुम्ही नक्कीच तेल जास्ती वापरताय. त्याचबरोबर जिथे शक्य तिथे अनावश्यक फोडण्या देणं टाळा. फॉर एक्झाम्पल कोशिंबीर करताना त्याला फोडणी द्यायची अजिबात गरज नाही. त्यात जर तुम्ही थोडंसं दाण्याचं कूट, ओलं खोबरं घातलं तर तुम्हाला त्यातनं सुद्धा बरेच फॅटी ऍसिड्स मिळत असतात. त्याला वरून असून फोडणी द्यायची मुळीच गरज नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही हे फोडण्या देण्याची पद्धत टाळून किंवा कमी करून तेलाचं प्रमाण आहारातलं कमी करू शकता. तर हे होते छोटे छोटे उपाय ज्याद्वारे तुम्हाला आहारातलं तेलाचं प्रमाण नक्की कमी करता येईल. तर आता आपण ह्या सेशनमध्ये तेलांबद्दल बरंच बोललो. अगदी तेल कशापासून तयार करतात इथपासून आपण जी सुरुवात केली, ती आहारातल्या तेलाचे प्रकार, त्याचं प्रमाण, कोलेस्ट्रॉलसाठी काय करायचं किंवा तळण्यासाठी कुठलं तेल वापरायचं, तेलाचं कॉम्पोजिशन, तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी काय करायचं, हे सगळं आपण बोललो. हे सोडून तुमच्या मनामध्ये तेलाविषयी इतर काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की विचारा. त्याची सगळ्या प्रश्नांची त्या उत्तरं मी जरूर देईन. आणि असंच आपली इंटरॅक्शन छान सुरू राहील कमेंट्सच्या द्वारे, याची मला नक्की खात्री आहे. आणि याचबरोबर तुमच्या मनामध्ये पुढच्या सेशनसाठी काही विषय असतील किंवा काही विषय तुम्हाला सुचवायचे असतील तर ते विषय पण तुम्ही जरूर सुचवा. तुमच्या ह्या सुचवलेल्या विषयांवरती सुद्धा मी नक्की विचार करीन आणि त्याच्यावरती पण सेशन्स मी नक्की प्लॅन करीन अशी मी तुम्हाला खात्री देते. आणि याचबरोबर आज थांबूयात. पुढचं सेशन पुढच्या मंगळवारी आहेच 7 वाजता, तेव्हा आपण पुन्हा भेटतोय हेल्दी लाईफ सिरीज मध्ये. नमस्कार.